सार्वजनिक धरणात सध्या एकूण पाणी साठा 105 TMC झाला असून धरणाने 77% पातळी ओलांडली आहे. अजूनही दौंड मधून 9000 क्युसेक विसर्गाने पाणी धरणात येत आहे. 4 ऑगस्ट पासून जोरदार पावसाचा अंदाज असल्याने धरण 90% गेल्यानंतर नदीतून पाणी सोडले जाईल. त्यावेळी धरणातील वीज प्रकल्पातून दररोज 2,80,000 युनिट वीज तयार केली जाणार आहे. सोलापूर नगर पुणे जिल्ह्यातील उद्योगांसह नागरिकांची शेतीची तहान भागवण्यात उजनी धरणाचा सर्वाधिक वाटा आहे. उस्मानाबाद शहरालाही उजनीतून पाणी पुरवठा केला जातो. सोलापूर जिल्ह्यात उजनीच्या भरोशावर ऊसाचे क्षेत्र वाढले आणि सर्वाधिक 40 पेक्षा जास्त कारखाने उभारले. रब्बीच्या जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र वाढले ते उजनीमुळेच 8 जुलैला धरणातील मृत साठा देखील 6.84 TMC पर्यंत मायनस गेला होता. त्यानंतर सोलापूरसह पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाणी येऊ लागले.